दिवाळीची सगळ्यात छान आठवण म्हणजे एक असा काळ होता जेव्हा मला गोड आवडायचं नाही आणि दिवाळीच्या वेळेस मला बेसनाचा लाडू खूप आवडायला लागला आणि तेव्हापासून मी आत्तापर्यंत बेसनाचा लाडू आवडीने खाते. सो माझ्यासाठी मेमरेबल गोष्ट आहे. मी ना लहानपणी शाळेत असताना दिवाळीला आजोळी जायचे माझ्या, तर त्यामुळे आणि माझा आजोळ कोल्हापूरला, तर ऑफकोर्स ती तिकडची दिवाळी खूप कमाल असायची. कोल्हापूरची दिवाळी जरा वेगळी आहे. सो येस, ती माझ्यासाठी एक आठवण आहेच. आणि काय, सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान उठणं हे सगळं आहेच, या आठवणी तर आहेत कायमच. या सगळ्यांच्या खूप छान छान आठवणी आहेत. माझी आठवण थोडी विचित्र आहे, म्हणजे मी लहान होतो, तिसरी चौथीला वगैरे असेल, आणि आम्ही सगळे भावंड म्हणजे आम्ही कझिन्स वगैरे आम्ही सुरसुरी खेळत होतो आणि गॅलरीमध्ये खेळत होतो आणि तिथं मोठं घमेलं ठेवलं होतं, त्याच्यामध्ये सगळ्या सुरसुऱ्या होत्या. आणि काय माहीत मला काय झालं, मी असं सुरसुरी त्या घमेल्याकडे बघितलं, अरे याच्या टाकलं सगळ्या जळतील ना, टाकून टाकून दिली होती आणि सगळ्या सुरसुऱ्या एकसाथ जळाल्या होत्या, ते घमेलं जळत होतं. आणि आमचा सगळ्यात लहान कझिन जो होता त्याचे शूज, नवीन शूज त्याच्या बाजूला होते, तेही जळून खाक झाले. तर ही मेमोरेबल दिवाळी होती माझ्यासाठी आणि अजूनही नाही विसरलो आहे मी ते. पण पुन्हा हे सांगतो मी की असं कोणी करू नका प्लीज. माझी दिवाळीबद्दलची आठवण म्हणजे लहानपणी पहिलीत किंवा दुसरीत मी असेन, त्यावेळेला मी आकाशकंदील बनवला होता. आयुष्यात पहिल्यांदा आकाशकंदील पूर्ण बनवला आणि तो माझ्या बाबांनी घराच्या बाहेर लावला होता आणि तो व्यवस्थित त्याला बल्ब लावून आणि असा तो छान दिसत होता, तर त्याच्याकडे बघून मी खूप खूप खुश झालो होतो. तर तो ती माझी पहिली आठवण आणि लक्षात राहिलेली आठवण आहे खूप. थँक्यू. फसलेला फराळ, हां फसलेला फराळ म्हणजे रवा बेसन लाडू. माझा प्रश्न असा होता की हा लाडू लाडू बनत का नाही आहे, तो मी बनवायचो आणि 2 मिनिटात तो फुटायचा. त्याच्यात कुठेही थोडंफार प्रमाण पुढे मागे झालं की हे असं होतं, त्यामुळे रवा बेसन लाडू मी म्हणेन फसलेला प्रकार. मी सांगू तुझा फसलेला फराळ, ती वाईट अशी स्वप्न्या. ठिपक्यांची रांगोळी सुरू झाली आणि पहिला दिवाळीचा सण जो होता तेव्हा नम्रताने चकली आणली होती आणि ती चकली खाल्ल्यावरती ना मेंदूपर्यंत सणक जायची आमच्या, म्हणजे खाल्लं की टाक. आणि सुरुवातीला आम्ही मस्त आवडीने घेतलं, अरे वा चकली चकली घे, आणि नंतर एक एक घास खाल्ल्यावर ऐक ना आम्ही शेअर करतो हे बाकीचं घेऊन जा. फसलेला इतर वेळेला नमा खूप छान पदार्थ करते, अगदी स्वयंपाकातले पण आणि इतर पण. माझा फसलेला पदार्थ शंकरपाळी यार, जाम अशी फसफसली होती म्हणजे तेलात घातल्यावरती अशी सुटत होती. हा तर माझा फसलेला पदार्थ शंकरपाळी. माझा पण सेम शंकरपाळी, पण आता स्वप्नाने सांगितलं चकली, पण चकली. माझा एकही पदार्थ फसलेला नाही आजपर्यंत. तू केला नाही कधी? एक्झॅक्टली, मी बनवलाच नाहीये. थँक्यू. हे आम्ही एकत्र डिस्कस करून सांगू ना. ठीक आहे. कानिटकर परिवारामध्ये लाडू कोण आहे? आय थिंक तन्वी. सगळ्यात छोटी शेंडी फळ आहे. बेसनाचा लाडू. चकली आय थिंक चेतन, म्हणजे तो सॉरी चेतन तो कधी कधी सीन करताना. नाही मी काय म्हणतो, हे सगळं चुकीचं आहे, हे असं नाही घडलं पाहिजे, हे मला अजिबात पटत नाहीये. तो अशी चकली बनवतो म्हणून चकली चेतन वडनेरे. करंजी खुशखुशीत आतमध्ये गोड सारण आय थिंक दादा विनायक कानेटकर. शंकरपाळी पण परत तेच गोड खुसखुशीत पण छोटीशी पण एकदम चवला. पन्ना छोटीशी पण खुसखुशीत गोड, पण एकदा चव लागली ना की सतत खावी. ही मध्यंतरी अप्पूच्या बाबतीत जरा ही शार्प होती, तशी शंकरपाळी कसे शार्प असतात तशी आमची पन्ना शार्प आहे. ओके. शेव तुझे दिवस जपून वापरतात सेव. ओके. निखिल शेव. अनारसे आय थिंक विठू काका. कसं असते अनारसे सगळ्यांना आवडत नाही,
पण ज्याला आवडतात तो एकदा खाल्ली की तो सोडत नाही. तसं म्हणजे विठू काकांचं गाणं आपल्याला आवडत नाही, पण विठू काकाचं काम गोड आहे. विठू काका गोड आहे आपल्या घरामध्ये. माझ्यामध्ये विठू काका अनारस आहे. चिवडा आय थिंक कानेटकर फॅमिली चिवडा. सगळे सगळे एकत्र आहे. सगळे ते वेगवेगळे फ्लेवर, कधी आंबट, मिरचीचा घास लागला तिखट, ते खोबरं लागलं गोड, सगळं. तर ही कानिटकर फॅमिली. अजून काय राहिलं? आणखी काय राहिलं? येस, लाडू करंजी वगैरे सगळं झालेलं आहे. ओके, अशा प्रकारे आमची दिवाळी साजरी झालेली आहे. हो, आता त्यात गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे, तिखट, कडबोळी, हे सगळं. हां, जसं करू तसं आहे. डिजिटल डायरीजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.